जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी महाविद्यालयाकडे काल पाठवलेल्या अहवालांपैकी दोन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून हे दोन्ही बाधित जामखेड येथील आहेत. काही दिवसापूर्वी मृत्यू पावलेल्या जामखेड येथील रुग्णांची दोन्ही मुले कोरोना बाधित झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या या दोन युवकांना आता लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 33 झाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 20 झाली आहे. सध्या बूथ हॉस्पिटलमध्ये 9 जण उपचार घेत आहेत तर या बाधित दोन रुग्णांना आता तेथे हलविले जाणार आहे. जामखेड येथील एका व्यक्तीचा काही दिवसापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयातून मृत्यू झाला होता. मात्र त्याचा अहवाल आला नसल्याने त्याचा मृतदेह कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आला नव्हता. त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबियातील सर्वांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात 29 आणि 35 वर्षीय मुले बाधित असल्याचे आढळून आले. या मुलांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या घशातील स्त्राव तपासण्यासाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यात त्या व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले. प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, ब्युरो रिपोर्ट, जामखेड.